कोविड-19 च्या अनुषंगाने नांदेड शहरातील पीर बुरहान भागातील 64 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आलाय. जनतेने घाबरून न जाता घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. हा रुग्ण सोमवारी म्हणजेच 20 तारखेला दुपारी शासकीय महाविद्यालय नांदेड येथे ताप खोकला आणि दम लागण्याच्या तक्रारीमुळे दाखल झाला होता. या रुग्णावर उपचार सुरू असून पीर बुरहान भागाच्या आसपासचा 5 किलोमीटरचा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सील केलेल्या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयितांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. न्यूज 15 मराठीसाठी रामचंद्र भंडरवार, नांदेड.